नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांचा राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मनसेला मोठा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे यामध्येच विविध पक्षातील नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडताना दिसत आहे दरम्यान हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व खासदार शरद पवार राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी मैदानात उतरले आहे याच पार्श्वभूमीवरती आज शरद पवारांनी मनसेला मोठा धक्का देत मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून घेतला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी निवडणुकीमध्ये आपला उमेदवार कोण असेल आपले किती उमेदवार जिंकून येतील एवढंच काय तर विभागनिहाय जनगणना देखील आता प्रत्येक पक्षाने सुरू केले आहे याच पार्श्वभूमीवरती ज्या ठिकाणी आपली ताकद नाही त्या ठिकाणी आपली ताकद वाढवावी आणि इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यावं जेणेकरून याचा आपल्याला राजकीय फायदा होईल असा हा मानस सर्वच राजकीय पक्षांनी मनात ठेवला असून सर्वच राजकीय पक्ष त्याप्रमाणे कामाला देखील लागले आहे मोठ्या प्रमाणात भरती होताना दिसत आहे परंतु हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता शरद पवारांनी राज ठाकरेंना मोठा धक्का देत मनसेला मोठ्या खिंडार पाडल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळब उडाले असून शरद पवारांचा हा राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा